तालुका का चिकना गांव कनान नदी के किनारे है। इस नदी के पात्र से रातिन विविध वाहनों द्वारा अवैध रूप से रेती उत्खनन किया जाता है, जिस कारण गांव के किसानों की खेती की तरफ जाने वाले पूरे रास्ते उखड़ गए। अनेक रास्तों पे काफी कीचड़ हुआ है, जिस कारण किसान खेती मशक्कत का सामान अपनी खेती में नहीं ले जा सकते हैं। कई बार बैलबंडी भी इस मार्ग से नहीं जा सकती। किसानों के पालतू जानवर इस कीचड़ में फंसकर दुर्घटना हुई है। इस मार्ग को दुरुस्त करने हेतु कई बार किसानों ने कामठी तहसील प्रशासन को निवेदन दिए, लेकिन प्रशासन किसानों की इस समस्या की अनदेखी करने का आरोप किसानों ने लगा है। इस मार्ग को तुरंत दुरुस्त करने की मांग किसान कर रहे हैं। एसी घाटाच्या वाहतुकीमुळे यार रोडला मातीकरणाचे असल्यामुळे इतक्या नाल्या पडलेल्या आहेत। प्रशासनाला वेळोवेळी सांगून घ्या, सुद्धा रेती घाट चालू आहे। रेती घाटाच्या ट्रॅक्टरमुळे ह्या नाल्या पडत आहे। शेतकऱ्याच्या पाईपलाईन फुटलेली आहेत। या कालात शेतकरी तहसीलदार पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलेले आहे। जर या यांनी 3 दिवसामध्ये जर या रस्ता दुरुस्त करून दिला नाही, शेतकऱ्याच्या नाल्यात पाईपलाईन दुरुस्त करून दिली नाही, तर चौथ्या दिवसापासून ते मंगळवारापासून आणि आमरण उपोषण आणि रेतीघाटा संपूर्ण रेतीघाट बंद करण्यात येईल। शासनाच्या नियमानुसार रेतीघाट बंद आहे, परंतु प्रशासन याला कुठलेही लक्ष घालत नाही। सरकार त्याच्यात सहभागी आहे, म्हणून मी सर्वांना सरकारला असं विनंती करते की 4 दिवसामध्ये हा रस्ता जर दुरुस्त झाला नाही, रेतीघाट पूर्णपणे बंद जर झाला नाही, तर आम्हा शेतकऱ्यांना या भागामध्ये जवळजवळ 100 एकर जमीन येते। तिथं कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार सोयाबीन कापूस या पिकाला फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे। जर बीसीएन न्यूज के लिए मौता से संजय गेटे की रिपोर्ट।